नेक्स्ट पॉइंट इज जनरेटर्स. आता आपण जनरेटर्सविषयी इथं माहिती घेणार आहोत. द बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ एन इलेक्ट्रिक जनरेटर इज द सेम ॲज दॅट ऑफ मोटर. तर जनरेटरचं बेसिक कन्स्ट्रक्शन जे आहे हे मोटरसारखं समान असतं. मोटरमधलं कन्स्ट्रक्शन आणखीन या जनरेटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे रचना जी असते ही समान असते. नाव सी द डायग्रॅम. ह्या डायग्रॅममध्ये पहा, द आर्मेचर इज टर्न बाय सम एक्सटर्नल एजन्सी टॉर्क. तर हे जे रेक्टँगल कॉईल आहे त्याला आपण आर्मेचर म्हणतो. तर बाहेरला आपण बाहेरून याला आपण टॉर्क ॲप्लाय करून एक्सटर्नल टॉर्क ॲप्लाय करून ह्या आर्मेचरला फिरवलं जातं. हे रेक्टँगल कॉईल आहे आणि हे रेक्टँगल कॉईल ह्या दोन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट झाल्यानंतर ह्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होऊन ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोडक्शन होत असतं. हे जनरेटरचं फंक्शन आहे. आता आपण हेच ॲनिमेशनच्या साह्यानं इथं पाहायचं आहे, इलेक्ट्रिक जनरेटरचं कन्स्ट्रक्शन आणखीन वर्किंग. तर हे इलेक्ट्रिक जनरेटर आहे, ह्याच्यामध्ये हे दोन मॅग्नेट्स आहेत, एन पोल एस पोल. आणखीन हे ॲर्मेचर आहे. त्यानंतर ह्या दोन कार्बन ब्रश आहेत, हे ब्लॅक कलरचे दोन कार्बन ब्रश आहेत. ही रेक्टँगल कॉईल आहे. हा रेड कलर एन पोल, हे एस पोल, दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये हे हॉर्स शेप मॅग्नेटिक पोल्स आहेत, त्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल आहे. आणखीन हे रिंग्स आहेत, ह्या याला आपण हे मेटॅलिक कार्बन ब्रश आहेत, कार्बन ब्रश अटॅच केलेले आहेत. ह्या दोन रिंग्स ह्या बाहेर कनेक्शन कनेक्ट करण्यासाठी आहेत. त्या हे दोन एन पोल एस पोलमध्ये ही टॉप व्ह्यू आहे. हे रेक्टँगल कॉईल आहे, वायर रेक्टँगल फॉर्ममध्ये, रेक्टँगल शेपमध्ये. आणखीन आपण ह्या दोन ॲर्मेचरला आपण दोन टर्मिनल जे आहेत ह्या गॅल्नोमीटरची कनेक्ट केली. हा गॅल्नोमीटर आहे, ह्या गॅल्नोमीटरला कनेक्ट केल्यानंतर ही कॉईल जी आपण रोटेट केली, एक्स्टर्नल टॉर्क अप्लाय करून ही कॉईल आपण रोटेट केल्यानंतर हा गॅल्नोमीटर डिफ्लेक्शन शो करतो, म्हणजेच यामध्ये करंट प्रोडक्शन झालेलं आहे. हे बोथ साईडला गॅल्नोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे करंटची डायरेक्शन चेंजिंग होत आहे. ह्याच्यामध्ये पहा, हे आपण ज्यावेळी आर्मेचर जे आहे हे पण टॉर्क जे आहे ह्याला आपण ॲप्लाय करून ही जी कॉईल आहे रेक्टँगल कॉईल आपण रोटेट करतो. मॅन्युअली रोटेट केल्यानंतर ह्यातून हे जे एन पोलकडून एस पोलकडं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनमध्ये ही कॉईल जर रोटेटिंग असेल तर ह्या कॉईलला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंकड असतात. आणि चेंजिंग मॅग्नेटिक लिंकडमुळं ह्यामध्ये ई एम एफ प्रोडक्शन होतं, ई एम एफमुळं करंट प्रोडक्शन होत असतं. आणि हा करंट जे आहे हा करंट फ्लो झाल्यानंतर ह्या आपण दोन टर्मिनल जे आहे ह्या दोन वायर्स ह्यातून इकडं फ्लो झालेला दिसतो आपल्याला. गॅल्नोमीटर डिफ्लेक्शन दाखवतं इथं याच्यामध्ये. आणखीन ह्या वायरवरती जी रेक्टँगल कॉईल आहे याच्यावरती जे टॉर्क ॲक्ट होतो, हा जे टॉर्क आहे हा टॉर्क आपण एक्सटर्नली ॲप्लाय केला आहे मॅन्युअली. आणखीन ह्याच्यामुळं ही कॉईल जी आहे ही कॉईल एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होते आहे. आणखीन ही जी रोटेशन आहे ह्याच्यावरती आपण जर राईट हँड रूल जे आहे राईट हँड रूलनुसार आपण जर पाहिलं तर करंटची डायरेक्शन आहे फोर फिंगर, मिडल फिंगर फील्ड दाखवतं डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड, आणि थंब हा फोर्स एक्सपिरियन्स दाखवतो. त्यामुळे फोर्स एक्सपिरियन्स ह्या साईडला आणखीन ह्या साईडला दोन्ही साईडला ॲप्लाय केलेले फोर्स जे हे फोर्स इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स असतात. त्यामुळं ह्यावरती जे टॉर्क ॲक्ट झालेलं आहे टॉर्कमुळे करंट प्रोडक्शन झालं आहे, करंट प्रोडक्शनमुळे डायरेक्शन बघा इकडून इकडे हे चाललं आहे करंट आणि इकडून इकडे बाहेर येतो आहे करंट आणि इकडून परत चाललं आहे, आणि ही डायरेक्शन नेहमी बदलत असते. आणखीन ह्यामध्ये प्रोडक्शन झालेलं जे करंट आहे व्होल्टेज जे आहे हे व्होल्टेज पहा, जशी कॉईल रोटेट होईल तसं इन्क्रीज होतं, मॅक्झिमम होतं, परत झिरो होतं, निगेटिवली इन्क्रीज होतं, डिक्रीज होतं. हे अशी अल्टरनेटिंग सायकल्स तयार होते यामध्ये ॲज टाईम चेंजेस. दिस इज वर्किंग ऑफ दिस एसी जनरेटर. म्हणजे आपण ह्याला मॅन्युअली रोटेट केल्यानंतर ह्यामध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोडक्शन झालेलं आहे. ह्याच्याऐवजी आपण मोटरमध्ये जे आहे मोटरमध्ये ह्याच्या रिव्हर्स असते केस, ह्यामध्ये आपण करंट ॲप्लाय केल्यानंतर हे मॅन्युअली हे ॲटोमॅटिकली रोटेट होत असतं. म्हणजे जनरेटरमध्ये आपण ह्याला मॅन्युअली ह्या कॉईलला रोटेट केल्यानंतर इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, आणि मोटरमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट ॲप्लाय केल्यानंतर ही कॉईल रोटेट होत असते. ही रिव्हर्स ह्यामध्ये वर्किंग असतं. कन्स्ट्रक्शन मात्र दोन्हींचं सेमच आहे. नाऊ कन्सिडर वन कंडक्टर ऑफ ॲर्मेचर ॲज शोन इन फिगर बी इन पोझिशन. आता या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, एन एस पोल आहे, यामध्ये हे ॲर्मेचर रेक्टँगल कॉईल आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण द कंडक्टर इज मूव्हिंग अपवर्ड अक्रॉस द लाईन्स ऑफ फोर्स इंड्युसिंग मॅक्झिमम ई एम एफ. आता ज्यावेळी हा रेक्टँगल कॉईल जे अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते त्यावेळी ह्यामध्ये प्रोडक्शन झाला ई एम एफ जे हा इन्क्रीजिंग होत असतो आणखी मॅक्झिम होतो. नेक्स्ट, द कंडक्टर इज मूव्हिंग पॅरलल टू द फील्ड अँड देर इज नो इंड्युस्ड ई एम एफ दॅट इज ई इक्वल टू झिरो. ज्यावेळी हा कंडक्टर त्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरल होईल
ज्यावेळी पॅरल असतेवेळी करंट झिरो असतो, नंतर हे वरती अपलंब होते वेळी काय होतो, यातून मॅक्झिम मॅक्झिम हे इलेक्ट्रिक EMF तयार होत असतात, आणि हायेस्ट इलेक्ट्रिक जे EMF आहे, EMF नंतर परत तो ज्यावेळी डाऊन डायरेक्शनला मूव होतो परत कमी कमी होते, हे इथं दाखवले पण. आणखीन ज्यावेळी ही कॉईल जी आहे ह्या एक्स्ट्रीम मॅग्नेटिक फील्डला पॅरल होईल त्यावेळी इथं EMF झिरो असतो, ह्या सेकंड केसमध्ये दाखवलेलं आहे पॅरल आहे, इथं हे परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर कंडिशनमध्ये मॅक्झिमम EMF असतं, पॅरलला मिनिमम आहे दॅट इज झिरो आहे. थर्ड, द सेम कंडक्टर मूव्स डाऊन अक्रॉस द लाईन्स ऑफ द फोर्स अँड द इंड्यूस्ड EMF दॅट इज करंट इज डायरेक्टेड अपोजिट टू दॅट इन केस ऑफ फर्स्ट. आता नंतर आपण ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनला ज्यावेळी मोशन असेल त्या रेक्टॅंगल कॉईलची, त्यावेळी ही करंट जे आहे इन्क्रीजिंग असेल पण निगेटिव्ह असतो, हा कंडक्टर जे आहे डाऊन डायरेक्शनला मूव त्यावेळी इंड्यूस्ड EMF आणि करंट जे आहे हा अपोजिट डायरेक्शनमध्ये तयार होतो, इन्क्रीज होतो मॅक्झिमम होतो, परत हे आणखीन पॅरल होईल त्यावेळी झिरो होतो, असा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग हा करंटचा आणि EMFचा ग्राफ आहे. द ग्राफ प्लॉटेड बिटवीन द करंट ॲज अ फंक्शन ऑफ टाईम टी शोज अ सायनुसॉइडली व्हॅरिंग करंट. आता हा जो ग्राफ आहे करंटचा आणि टाईमचा हा सायनुसॉइडली याचं मुवमेंट असतं, मोशन असते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, हा AC करंट आहे प्रोडक्शन झालेला जनरेटरमध्ये. नाव हिअर व्हॅन अ कॉईल इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड बी अँड द एरिया व्हेक्टर ए ऑफ द कॉईल ॲट एनी इन्स्टंट टी इज थीटा इक्वल टू ओमेगा टी. जर कॉईल आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड बीमध्ये ओमेगा इतक्या अँग्युलर कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी रोटेट केली तर त्याचा थीटा अँगल जे आहे ॲट एनी टाईम थीटा इक्वल टू ओमेगा टी इतका असतो. द फ्लक्स फाय बी ॲट एनी टाईम कॅन बी रिटन ॲज. आता रोटेटिंग कॉईल जे आहे ह्या रोटेटिंग कॉईलला त्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक फ्लक्स ज्या काही लिंकड आहेत असोसिएट आहेत ते लिंक फाय बी इक्वल टू बी ए कॉस थीटा आहेत आणि थीटा आपण व्हॅल्यू पुट केली ओमेगा इंटू टी, हेन्स बी ए कॉस ओमेगा टी, ह्या फाय इक्वल टू बी ए कॉस ओमेगा टी दिस आर द फ्लक्स लिंकड असोसिएट विथ दॅट मुव्हिंग कॉईल. नाव फ्रॉम फॅरडेज लॉ द इंड्यूस्ड EMF ई जनरेटेड बाय अ रोटेटिंग कॉईल ऑफ एन टर्न्स, एन नंबर ऑफ टर्न्सची कॉईल जे आहे त्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेटिंग असेल तर त्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मिळाल्यामुळे EMF जे तयार होणार आहे तो EMF अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ ई इक्वल टू मायनस एन इन टू डी फाय बी बाय डी टी. नाव पुटिंग व्हॅल्यू ऑफ फाय बी बी ए कॉस ओमेगा टी, नाव टेकिंग डेरिवेटिव्ह ऑफ डी बाय डी टी ऑफ दिस बी ए कॉस ओमेगा टी इज एन ॲज इट इज मायनस एन ॲज इट इज, नाव कॉस ओमेगा टी साईन बी ए ॲज इट इज कॉस ओमेगा टी, ओमेगा इज कॉम्पोजिट फंक्शन ओमेगा साईन ओमेगा टी दिस इज डेरिवेटिव्ह अँड दिस एन बी ए ओमेगा दिस कन्सिडर दिस ई नॉट अँड साईन ओमेगा टी फॉर साईन ओमेगा टी सपोज प्लस फॉर मायनस वन दॅन ई इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी, नाव दिस एन बी ए ओमेगा इज कन्सिडर एज ई नॉट, पीक व्हॅल्यू ऑफ दिस EMF ई इक्वल टू ई नॉट साईन ऑफ टू पाय एफ टी, दिस ओमेगा वी कॅन राईट टू पाय एफ टी अँड दिस इज EMF प्रोड्यूस्ड इन दॅट कॉईल इज दॅट इज जनरेटर इज ई इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी वेअर एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द कॉईल, इथं एफ ही फ्रिक्वेन्सी आहे. ॲज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट चेंजेस पिरियडिकली इट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट AC फिगर सी. आता या सी डायग्राममध्ये दाखवले पहा, यामध्ये डायरेक्शन जे आहे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्शन चेंज होत आहे, प्लस मॅग्नेट्यूड पण चेंज होत आहे, इन्क्रीजिंग मॅक्झिमम परत डिक्रीजिंग आहे परत निगेटिव्ह मॅक्झिमम आहे, म्हणजे मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही जर चेंज होत असेल तर आपण याला AC म्हणतो अल्टरनेटिंग करंट. द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज इक्वल टू द नंबर ऑफ टाईम्स पर सेकंड द करंट चेंजेस फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह निगेटिव्ह अँड बॅक अगेन, म्हणजे एका सेकंदमध्ये हे पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडं परत निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडं एका सेकंदमध्ये ही पोलॅरिटी किती वेळा चेंज होते दॅट इज कॉल्ड अ फ्रिक्वेन्सी. द डोमेस्टिक इलेक्ट्रिकल करंट व्हॅरीज ॲट फ्रिक्वेन्सी ऑफ 50 सायकल्स पर सेकंड. आपण जे घरी लाईट वापरतो होम लाईट जे वापरतो त्याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी जे 50 Hz असते, म्हणजे एका सेकंदमध्ये 50 वेळा ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं चेंज होत असतं, ही डोमेस्टिक फ्रिक्वेन्सी आहे. फॉर द पर्पज ऑफ चार्जिंग अ स्टोरेज बॅटरी इट इज नेसेसरी टू जनरेट अ स्टेडी ऑर डायरेक्ट करंट DC. आपल्याला
बॅटरीमध्ये करंट स्टोअर करण्यासाठी ए सी आपण वी कॅनॉट स्टोअर ए सी, ए सी आपण स्टोअर करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला ते डी सी करंट जे आहे आपण डी सी बॅटरीमध्ये स्टोअर करू शकतो. द रिव्हर्सिंग ॲक्शन ऑफ दिस कम्युटेटर कॅन बी यूज्ड टू जनरेट पल्सेटिंग डी सी ॲज डेपिसेटेड इन फिगर डी. तर आपल्याला डी सी जे हे रिव्हर्सिंगचं परत आपण डी सीचं ए सीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कम्युटेटर वापरतात, त्यामध्ये डी सीचं ए सीमध्ये कन्वर्ट होतं पल्सेटिंग डी सी. ह्यामध्ये दाखवले बा डायग्राम डीमध्ये हे ए सी होतं, ह्यामध्ये पोलॅरिटी चेंज व्हायची पॉझिटिव निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. डी सीमध्ये एकच पॉलिटी असते आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, एकतर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच किंवा निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच. तर या सर्व सायकल इथे पॉझिटिव्ह आल्यात. पहा हे डी सी आहे पल्सेटिंग डायरेक्ट करंट आहे आणि हा वरचा आहे अल्टरनेटिंग करंट आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.